मी तुम्हाला दाखवणार आहे निगडीमधील एक ठिकाण जे की खूप फेमस आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला खूप सारे टिप्स देणार आहे किंवा त्यासोबतच इथले चार्जेस काय आहेत, डिटेलमध्ये अप्पूघरविषयी काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. चला तर मग बघूया अप्पूघर. हे आहे अप्पूघर दुर्गा टेकडी आणि जलशुद्धीकरणाचं मेन प्रवेशद्वार. इथून आतमध्ये गेल्यानंतर तिन्ही ठिकाणं तुम्हाला लागतील. अप्पूघर निगडीच्या सेक्टर नंबर 23 येथे आहे. तर इथे अप्पूघरचं जे मेन गेट आहे त्याच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला याचं पार्किंग आहे. हे पार्किंग खूप मोठं असं आहे त्यामुळे इथे खूप सारी वाहनं तुम्ही लावू शकता. म्हणजेच हे 4-व्हीलर आणि 2-व्हीलरसाठी देखील पार्किंग आहे. 40 रुपये पार्किंगसाठी चार्जेस इथे आहेत. गाडी पार्क करून ज्यावेळेस आपण अप्पूघरच्या गेटकडे जातो त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला राईट साईडला एक वॉटर पार्क देखील लागेल. तर या वॉटर पार्कचं नाव आहे डॉल्फिन वॉटर पार्क. इथे तुम्हाला स्टार्टिंगला तिकीट विंडो दिसेल. तिथून तुम्ही तिकीट्स काढू शकता. अप्पूघरमध्ये एंट्रीसाठी 3.5 फूट उंचीपर्यंतच्या व्यक्तीला 50 रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या हाईटच्या व्यक्तीसाठी 100 रुपये चार्जेस आहेत. इथे कॉम्बो पॅकेजेस देखील आहेत. 3.5 फुटाच्या आतील व्यक्तींना म्हणजेच मुलांना 450 रुपये ज्यामध्ये सगळे राईड्स आणि एंट्री फी असेल आणि 3.5 फुटापेक्षा मोठ्या उंचीच्या व्यक्तींना 500 रुपये चार्जेस इथे आहेत. जर तुम्हाला कॉम्बो पॅक नसेल तर तुम्ही प्रत्येक राईडचे वेगळे तिकीट्स असे काढू शकता. इथे छोट्यांसाठी 14 आणि मोठ्यांसाठी 12 टोटल राईड्स आहेत. हे आहे अप्पूघरचं मेन गेट. इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जागोजागी तिकीट काउंटर्स दिसतील जिथे तुम्ही तिकीट्स काढू शकता. चला तर मग बघूया इथे कोणकोणत्या राईड्स आहेत आणि आम्ही कोणकोणत्या राईड्स एन्जॉय केल्या ते. ही आहे अप्पू एक्सप्रेस जी छोट्या मुलांना राईडसाठी बेस्ट ऑप्शन आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे फिश स्पाचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. फिश स्पामुळे पायावरची जी काही डेड स्किन आहे ती रिमूव्ह होण्यास मदत होते. इथे आतमध्ये जर तुम्हाला भूक लागली तर त्याच्यासाठीही एक हॉटेलची सोय इथे आहे. तिथे तुम्ही मस्त पोटभर नाश्ता करू शकता आणि पूर्ण अप्पूघरच्या राईड्स एन्जॉय करू शकता. त्याचप्रमाणे इथे आईस्क्रीम किंवा फालुदा यासारखे पण स्टॉल्स आहेत इथे. तसेच इथे जागोजागी वॉशरूमची देखील सोय आहे. त्याचप्रमाणे इथे जागोजागी डस्टबिन आहेत जेणेकरून आपण कचरा त्यामध्ये टाकू. आतमध्ये 2-3 खेळणी विकण्यासाठीचे पण स्टॉल्स आहेत जिथून मुलं खेळणी विकत घेऊ शकतील. आतमध्ये ग्रीनरी तरी एवढी आहे की मनाला एकदम प्रसन्न वाटून जातं. त्यानंतर नेक्स्ट राईड आहे 12D सिनेमॅटिक. त्यानंतर आहे रोलर कोस्टर ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला पाहूनच अशी भीती वाटत होती पण ज्यावेळेस बसलो त्यावेळेस खूप एन्जॉय केला, खूप आरडाओरडा केला, खूप मस्त वाटलं त्याच्यामध्ये बसल्यानंतर. खूप हाय स्पीडनी हे फिरतं त्यामुळं काय वाटतं की स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटल्यासारखी वाटते पण त्यानंतर एकदा का सवय झाली की ती नॉर्मल होऊन जातं. नेक्स्ट बघूयात गायडेड कार. काय आहे इशू? गायडेड कार पकडली ना तू? वा
सगळ्यात जास्त एन्जॉय इशूने आणि ओवीने गायडेड कार आणि अप्पू एक्सप्रेसमध्ये केलेला आहे. गायडेड कारचा ट्रॅक हा थोडा उंचावरून आहे, सो छोटी मुलं ही राईड खूप एन्जॉय करतात. नेक्स्ट राईड आहे टेलिकॉम्बॅट. या ज्या 60 रुपीजच्या राईड्स आहेत त्या 3.5 फूट उंचीपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींसाठी म्हणजेच अडल्टसाठी आहेत. सो जर छोट्यांना जर घेऊन जायचं असेल या राईडमध्ये तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊन जावं लागतं. नेक्स्ट राईड आहे स्लॅम बॉम्ब. यामध्ये स्टार्टिंगला थोडंसं हळू फिरतं हे आणि त्यानंतर असं वाटतं की आपण हवेमध्येच फिरत आहोत. त्यानंतर हे गो कार्टिंग. नेक्स्ट राईड आहे माय फेअर लेडी. याच्यामध्ये भाग्यानी आणि इशूच्या पप्पांनी खूप सारा एन्जॉय केलेला आहे. नेक्स्ट राईड आहे छोट्या मुलांसाठी मेरी कप्स आणि क्रेझी बस. याच्यामध्ये या क्रेझी बसमध्ये छोट्या मुलांना बसवलं जातं आणि ही बस अशी राऊंड फिरली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आला हा भूत बंगला, ज्याच्यामध्ये खूप सारा काळोख असतो. इथे इशूचे पप्पा तिच्यासोबत बोलत आहेत कारण तिने अंधाराला बघून किंवा हे आवाज ऐकून घाबरायला नको म्हणून. नेक्स्ट राईड आहे किडी बोट. ही बोट फक्त छोट्यांसाठी आहे, याच्यामध्ये छोट्यांना बसवलं जातं आणि ही बोट पाण्यावरती फिरते. आम्ही या अप्पू एक्सप्रेस राईडमध्ये सेकंड टाईम बसलो कारण इशू आणि ओवीला ही राईड खूप आवडली, त्यामुळे त्या दोघींनी खूप एन्जॉय केला ह्या राईडचा. खरंच अप्पू घरला आपण दी स्मॉल डिझनीलँड असं देखील म्हणू शकतो. माझ्या अनुभवावरून तर ते आहे. नेक्स्ट राईड आहे धडक गाडी. आज सॅटरडे असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी तुम्हाला दिसेल. नेक्स्ट राईड आहे फ्लाइंग बलून आणि मिनी ऑक्टोपस. सगळ्यात डेंजरस एक्सपिरियन्स होता अप्पू कोलंबसचा कारण याच्यामध्ये बसल्यानंतर ही जी बोट आहे ती एकदम हाईटवरती जाते. मस्त फील येतो त्यावेळेस. जसं की हे प्लेस एकदम ग्रेट आहे छोट्या मुलांसाठी प्लस मोठ्यांसाठी, तर वीकेंडला इथे खूप सारी गर्दी असते. सो तुम्ही वीकडेजमध्ये आलात तर तुम्ही सर्व राईड्स एन्जॉय करू शकता. अप्पू घरच्या पूर्ण राईड्स जर तुम्हाला एन्जॉय करायच्या असतील तर कमीत कमी 3 ते 4 तास इथे लागतीलच. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत माझ्या सोबत राहिल्याबद्दल थँक्यू. नंतर भेटूया अशाच एका ब्लॉग सोबत किंवा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.